Tu ce ceașta care avei din mimoca aia ca? Razu ca pile ai tu rețe. Cutli razu ca ki. Mă ate la mai te până atăuli. Ata hi țamna de mete la eu mai ne, te la ordine de buti baia de să mă să la rupe asta. Pe ce ar fi ca nu să? Baia la opus la la pe cuna ce cam le astea, la în pora astea ti, ani cuna ce cai cuna ce cai cuna la ana și care ai mansă în astea ti. Baia ca înțele, le mă de iastă, n-a te-a înțeles. Răgăl astea. Ha, le, cuna să asumește gârna astea, te cuna ce cai cuna ce cai cuna la care în astea, te cuna zai de la masă. E kilo masar cu dai la baia la dun de zete. Ha. E de znit carai la. Ba zai. Wow, wow, la pe. Dar ce au dun tinta să zate. Ha. Iar în dun de să pagă tinta la baia. Aga, tu zai că kilul azi 700 rupai kharcha hot asel, puna Baramati la dyaycha transport la dyaycha. Tu ra parvadtu ka bag nadi. Na ta tu kay hotay? Tu mhanti. Ha. Ha. An tu tu. Ani. 700 rupai ne mala mangva kharcha. Ha, gela la nokri karala. Ha, didi lau ti voi ca packing caraila. Didi mi-l ki packing, didi mi-l ki packing caraila. Ha, didi dar na. Tu sa grei ce hazuri ti, ma ce hazuri, bai ce hazuri. Petrol ca cort, curier ca cort. Ma zo ve. Ma ti ca, didi ma ca cam gurla. Oh, sa grei ce. Tu ce? Urla sar la mitu ide ai scot, ma ge. Pan aka, ek mahatvacha zala. Masala tuza quality cha ani gavti masala hai. मिरचे हां तू गावरान गावरान आहे हां हां तू मिरचे चांगले वापरते का त्याच्यामुळे तू टेंशन घेऊ नको हां जी खरच असं तिखट मिरची आणि मुलट तू काय बाजारवाला अजून 1200 ला येईल 1500 ला येईल हां तू तू क्वालिटी तू तू मसाले हां तू काय कर मसाला एक ब्रँड हां ना तू काय करशील बाकीचे आटार बसार मटेरियल वापरतेत तू क्वालिटीचच वापर खोबर आणि वापरते ती हां नाही तू वापरते मान्य नाही तर तू काय म्हणायची माझा मसाला असं जी माणूस एकदा तुझा मसाला घेऊन खाईन ती माणूस चवच लागली पाहिजे हां हां नाव ठेवली नाही पाहिजे ब्रँड इज ब्रँड हां रश म्हणून नाव नाही करायचं कोणी अगं तू हे कसलं वापरलंय तुझी विचार कर नाही हे फुलं जर तू 2300 रुपये किलो आले वापरती म्हणलं तुला काय ग तू क्वालिटी वापरती आणि जितका मसाल्याचा वास मसाल्यात नाही ना तीन प्रकारचे एक तीन नंबर दोन नंबर एक नंबर एक नंबर आपण काय करतोय दोन नंबर पण नाही वापरत एक नंबर वापरतो एक नंबर वापरतो आणि मसाला ते हिशोबाने म्हणजे पेक्षा कुंडून आणला ना असं मसाल्याचा वास जर तर ते मसाल्याचा वास ना करणार ना असं मसाल्याचा वास नाही नाही मसाल्यात आहे ना हे जे पेक्षा वरची क्वालिटी नाही 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 आणि बाकीचे काय करतात आणि बाकीचे काय करतात कंपनीतनं मसाला आणतात आपलं मशनीतनं कुठे तुझा डंकेवलाय ग मशनी तर होत नाही म्हणजे ते पारंपरिक चालत आलेलं आहे नाही नाही म्हणजे एका किलोला एक तास जातो डंकेव आणि तोच मसाला मशीन मध्ये कुटायचं म्हणलं तर 5 मिनिटात होतो पण चव नाही लागत मसाला सगळं आता बघ की तो मसाला ताजी ती बघितलं काय रे शेटिंग चालू आहे असं दे की तुझं मसाला मसाल्याचं कुठं आहे असं दे तुझं कुठं म्हणजे कसं आहे माणसांना कळून दे की आपण म्हणजे दोन नंबर काय नाही सगळं एक आणि कसं सगळं हे आपलं मिरची तुम्ही डायरेक्ट आता मिरच्या शेतकऱ्यांनी जी तोड मारलत ना ती डायरेक्ट घेताय ना तुम्ही त्याच्यामुळं त्यात मी फरक खातो आणि काय काय दुकानात मिरच्यांवर पाणी मारलेलं असतं बेगडी मिरची पण वापरते ना आणि बेगडी मिरची वापरली की तरी जास्त येते लालपणा लालपणा तेलकटपणा जास्त असतो भाजीची तरी जास्त असत ना तेवढं इकडे मसाल्याचं सामान सुंठ काय बघ दौरा
नका काढू प्लीज राव तुम्ही त्याला माहित झालंय सगळं नाही नाही ब्रँड हिंग ब्रँड हिंग 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 खडा हिंग हां प्राइस बघा तीन प्रकार घ्यायचं हे जी क्वालिटी काय आणि सात ना गाभा वरती फोल कट नाही तर गाभा आणलाय फुलं बघा म्हणजे गाभा आणलाय सगळ्याचा आता चाललाय व्हिडिओ तर त्याची सगळीच क्वालिटी धावते काळ वेळ दोड मोठ वेळ दोड आणि हॉटेलच्या भाजीला जे आपण चवीने खातो ना ही मित्रांनो किलवलो नाही सगळं पावशिरावलं मोठे एकदम हाय क्वालिटी सोय काय महागाई काय आहे पण काकी मला नाही कळलं ही आहे ना एका किलोला फक्त चारच वापरते पण काय आहे नाही पाच किलोच्या मसाल्याला ही पाच तुम्ही बडीशे पावडर लावलेली बडीशेप नाही पॉलिश केलेली नाही विदाऊट पॉलिशची नॅचरल बडीशेप आहे जशी रानात यायची का नाही तशीच आहे आणि वेल दोडत तुम्ही म्हणतो वेल दोडत बघा बरं क्वालिटी कशी आहे कुचक आहे का अजिबात नाही कुचक नाही म्हणजे कुचक पण मिळत होत की पण कुचक नाही हा कुंड बघा म्हणजे अजिबात तसलं खराब नाही गावरान तिळे म्हणजे हाब्रेड असत ना ते एकदम पांढरा पांढरा शुभ्र असत मसाल्याचं कुठं चाललेलं आणि आता मी म्हणलेलं आता खोबर एक काढून दे बरं खाऊन जाऊ तुम्ही नवीन ऑर्डर आहे नाकाला 15 किलोची त्या 15 किलोची ऑर्डर खाऊन एक तुकडा खाऊन दाखव की तुम्ही पण बघा मित्रांनो मग कसं म्हणायचं एक नंबर क्वालिटी मला काय आलं 20 रुपये किलोचं मार्केटवर 10 रुपये किलोला आलं बसतं ते आणून वाळालं तरी होईल पण मी सुंट आणली प्युअरमध्ये कारण का मी किराणा मालाचा धंदा केलाय 7 वर्ष झिरो आणि हो मित्रांनो तुम्ही म्हणतात की आता एवढं कसं काय म्हणजे ह्याने सांगते की मालात क्वालिटी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असती तर मी स्वतः किराणा मालाचं दुकान आमच्या घरी होतं आता घर पाडलं म्हणून ती बंद आहे पहिली घर होती ना त्यावेळेस 7 वर्ष किराणा मालाचं दुकान सांभाळायचं म्हणजे सकाळ संध्याकाळ घरचं किराणा मालाचं दुकान सांभाळायचे आणि दिवसभर हार्डवेअरच्या दुकानावरती असायचे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ही साईड बिझनेस आपण आताच करती तर असं काही नाही पहिल्यापासून एक ना एक साईड बिझनेस माझा चालू असतो 7 वर्ष किराणा मालाचं दुकान घरी सांभाळलंय मी त्यामुळे मी किराणा मालाचं सगळं सामान माझं मी आणायचे आणि माझं मी शिकायचे तर त्यात मध्ये सगळ्यात क्वालिटी असते शाबू तांदूळापासून अगदी जिरी मोहरीपासून विलायचीपासून सगळ्यात क्वालिटी असते की बाबा तुम्हाला कुठल्या किलोचं पाहिजे मटेरियल सगळं शांगदा न बिकणार सगळं साखर सुद्धा बारकी साखर असली की कमी रेटने असते मोठी साखर असली की जास्त रेटने असते मोहरीमध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात फरक राहतो तर ह्या सावलीचं मटेरियल पण मी थोडं थोडं विकायला आणायच होती त्यामुळे ह्यातलं पण मला माहित होतं म्हणून मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगते की बाबा ह्यात मध्ये क्वालिटीत फरक असतो बरं कस्टमरचा फोन आलाय बोल बरं त्यांच्या समोर नाही बोल की उचल हा हॅलो हा नमस्कार भाऊ हा बोला की आम्ही नांदेड जिल्ह्यातून बोलतो ताई थँक्यू आता आम्हाला विश्वास बसत नाही आम्ही तुमच्याशी बोलायला म्हणून नाही नाही बोलते काल पासून ट्राय करा तुमचा सुबाय नाही थँक्यू तर मित्रांनो आकाचा फोन झाला आणि मित्रांनो आकाला मसाल्यासाठी इतकं फोन येतात की आकाला काय गावाची सुचा ना कारण क्वालिटीचा मसाला नाका नाराज होती की कसं मसाला मी लई पण तिला काय म्हटलं तू टेन्शन घेऊ नका कारण की मसाल्याला आकाचा खर्च जवळपास 700-750 रुपये होतोय तर तो कशामुळे होतोय तर आका थांबा एक मिनिट आका क्वालिटीचं मटेरियल वापरते त्याच्यामुळे एवढा खर्च होतोय आकाला म्हटलं काही दिवस 200 रुपयेच घाऊन दी मसाल्यामागं जास्त राहू म्हणून आपल्याला नेम नाही मी म्हणतो महिन्याला 100 किलो विकला तरी 20,000 रुपये कोण देतं हो आका
ह्या हिशेबाने आता टाकले तर मागं सरायचं नाही. असू दे. तर मित्रांनो, आकाशाच्या क्वालिटीच्या मसाल्यासाठी एकदा लाईक करा. काय नाही का, तू नाराज होऊ नका. तुझी मसाल्याची क्वालिटी त्याच्यामुळं कसं का असताना होय रेश्मा वहिनी. हा जी, एकदा मसाला घेईन. हा तर आमच्या दीदीचा ढिंगाणा. बर बर, ठीक आहे. हा चला लाईक करा. बाय.